आम्ही आता मंदिरला आलो आहे, पालखी खेळायचा कार्यक्रम आहे आज. ये लगेच इकडे माझा भाऊ राम सुद्धा आला आणि मला म्हणत होता की मला ब्लॉग मध्ये घे. मला छान वाटलं तो बघून इकडे आला. इकडे आमच्या गावातले मंडळी सगळे जमलेले, पण यावर्षी खूप कमी होते, दरवर्षी खूप जास्त असतात. इकडे आम्ही सगळे जमलेलो, पण नीता नव्हती. नीताला आम्ही खूप मिस केलं इथं. इकडं आमच्या गावी रहू उगत घालतात, म्हणजे लास्ट दिवशी तो रहू उगालेला डोक्यामध्ये घालायचा असतो. तुमच्याकडे कसं असतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडं आमच्या गावातली पालखी पण मस्त सजवलेली होती. ह्याच्यामध्ये नंतर महादेवची मूर्ती ठेवून पूर्ण गावामध्ये मिरवणूक असते. आणि इथं आमच्या मंदिरमधला मस्त असा नंदी आहे, त्याचं पण दर्शन मी घेतलं. आणि इकडे कासवसुद्धा आहे. त्याच्यानंतर इथं आमच्या मंदिरमधल्या महादेवची मूर्ती मस्त सजवलेली होती, त्याचं दर्शनसुद्धा मी घेतलं. इकडे आम्ही मंदिरच्या बाजूला खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही मंदिरच्या खालती इकडं पालखीपुढी बसण्यासाठी सगळे बसले होतो. इकडे पिंटूची मुलगी पण भेटली होती, खूप छान खेळत होती. आणि ह्या सगळ्या आमच्या गल्लीतल्या काकू आहे, ज्योती काकू, मंदा काकू, प्रिया, मीनाक्षीताई सगळ्या बसलेत इकडे. रिद्धी ऊस खाले इकडे. आणि ह्या सगळ्या दुसऱ्या गल्लीतल्या आहेत. छान खोबरं खायलंय. तुम्हाला खायला येते का असं कधी? सोडला असे ना बाबू? बघ कसं खायलंय खोबरं. खोबरं कसं खायलंय? इथं बस, इथं बस, बस. समू कोण ते? समू कोण आहे? दीदी, भादी, आईकडे आहे पाणी. मी नाश्ते इकडे माझं लक्ष गेलं. आदित्य खूप छान ऊस खात बसलेला, मला छान वाटलं म्हणून थोडं मी क्लिप शूट घेतलं इकडे. किती छान, त्याचं लक्षच नव्हतं आपल्या आपणच तो खात बसलेला. Thank you.
त्यांच्या ज्योतिबाचे सासनकाठीसुद्धा पालखीसोबत असावी लागते. ते खूप वजन असते. हर 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 इकडे आमच्या मंदिराच्या भोवती 5 वेळा पालखी फिरवतात. त्यासाठी लोक आजूबाजूने बसतात. म्हणजे पालखी चबुडी बसायला मिळतं म्हणून. शेतात सोनं लुटायचं झाड आहे. तिकडे सोनं लुटायला गेलेत पालखी पण तिकडंच गेले. त्यानंतर मग गावात फिरवतात पालखी. सगळे लोक आता घरी चाललेत तिकडे. आम्ही आता मंदिरकडनं पालखी खेळवायचा कार्यक्रम बघून आम्ही आता घरी आलो आहे. आता मी सोनं वाटणार आहे सगळ्यांना. असंच कायम सुखी जाऊ दे. उद्या आमच्या गावी दौड आहे. दौडचा लास्ट दिवस आहे. सगळ्या मी नऊवारी घालणार आहे. त्याच्यासाठी हा गजरा बनवलेला आहे शेवंतीचा. तुम्ही बघू शकता किती छान बनवलेला आहे. आमची पण जावली काय करले बघा. पण तुमचा कव काय काय किती गेलो अवकाश कसं आणि
इकडे आमची बबली भी मदत कराले, कशी आहे जरा कमेंट करून सांगा तुम्ही। हे बबली गोल्या कोण ते नाव काय त्याच? हे बघ राणी तुझ बारी करताय मारे मारे माशाचं हे दे फिश आहे त्याच्यात डेकोरेशन साठी वापरणार आहे मी। इकडे सगळा गाव गल्ली गल्लीत सगळ्यांकडे दिलेला आहे। नंतर आम्ही रांगोळी पण काढणार आहे, ते पण तुम्हाला दाखवेन आम्ही। आमची छोटी पण इथे मदत करायले। गोल काढू इकडे अशी आम्ही छान पैकी रांगोळी वगैरे केले। असा रात्रीचा व्ह्यू आहे, रात्रीचे 2 वाजले आता। हे रांगोळी वगैरे काढली तिकडं आणि आमची राधू रांगोळी ते काढून दमलेला आहे। आमची ही श्रावणी, ही वैष्णवी आणि राधू अजून झोपल्या नाहीत। रात्रीचे 2 वाजेपर्यंत कोण बसतं का असं? त्यांनी सुद्धा मदत केली आम्हाला इथं रांगोळी वगैरे काढायला। ही वैष्णवी रांगोळी काढली, ही यांच्या राधून काढले बघा। आमच्या गावात दौड मस्त करतात हौशीन, सगळेजण तयारी वगैरे करून आपापल्या गल्लीमध्ये छान डेकोरेशन करतात। पूर्ण बघू शकता आता किती छान कराले। आम्ही हे सगळे रांगोळी वगैरे काढलेत आणि झेंडूच्या फुलाच्या माळासुद्धा आम्ही केले तिकडे। सकाळी घाई होते म्हणून आम्ही आत्ताच सगळं करून झोपालो, 2 तास झोपणार आम्ही। इकडं छोट्या छोट्या मुलीसुद्धा झोपल्या नाहीत अजून, बसलेत जागरण करायले। बघू शकता किती छान लाईटिंग वगैरे केलेत। रात्रीचा व्ह्यू आहे हा, सकाळी पण मी शूटिंग घेईन, सकाळचा दौडचा ब्लॉग करेन मी। सगळ्यांच्या गल्लीमध्ये तयारी केली आहे। आता रात्रीचे 2 वाजलेत, आम्ही दुर्गा माता दौडीचा उद्या लास्ट दिवस आहे, त्याची तयारी करून झोपायला चाललो आहे। आता तयारी भरपूर केली आहे आम्ही 7 वाजल्यापासून ते आत्ता रात्रीचे 2 वाजलेत। तुम्ही पाठिंबा बघू शकता किती आमच्या गावातली मुलं सगळे हौशीनं करायलेत काम। माझा आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवते। आशा करते की माझा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एक नेक्स्ट छानसे व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।